रमाई घरकुल योजनेच्या पहिल्या हप्त्याचे अनुदान न घेतलेल्या जुना पात्र लाभार्थ्यांना पालिका प्रशासनातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। रमाई आवास योजनेअंतर्गत सोलापूर शहरात एकूण 3,354 घरं मंजूर असून त्यापैकी 11 वर्षात आतापर्यंत 2,489 घरांचं काम पूर्ण झालंय। एकूण 10,42,00,000 रुपये अनुदान शिल्लक आहे। दरम्यान रमाई घरकुल योजनेचा पहिल्या हप्त्याचा अनुदान न घेतलेल्या जुन्या पात्र लाभार्थ्यांना महापालिका नगर अभियंता प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना रमाई आवास योजना अस्तित्वात असून सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या 70 जास्त वसाहती असून जुन्या आणि नवीन पात्र यादी लाभार्थी यांची संख्या मोठी आहे। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे। सोलापूर शहरात 2011 पासून महापालिकेच्या नगर अभियंता विभाग आणि यूसीडी विभागांतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे। दरम्यान पहिला हप्ता न घेतलेल्या 209 पात्र लाभार्थ्यांना महापालिका नगर अभियंता विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात। या संबंधित लाभार्थ्यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाकडे कागदपत्रांसह संपर्क साधून पहिला हप्ता घेऊन आपल्या घराचं बांधकाम मार्गी लावावं असं आवाहन नगर अभियंता विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे।